महाराष्ट्रातील माझ्या तमाम बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मी आपल्यासमोर जाणता राजा कुणाला म्हणावं आणि सद्यस्थितीमध्ये जाणते राजे कोण आहेत त्यांची काय अवस्था आहे या संदर्भामध्ये संक्षिप्त विचार या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडतो आहे मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे म्हणून का ओळखले जातात त्यांना मॅनेजमेंट गुरुसुद्धा म्हणून म्हटलं जात असतं त्यांचं संबंध स्वराज्याची स्थापना करत असतानाचे विचार आणि गोरगरिबांचं राज्याचं रक्षण करत असताना त्यांनी जे जे काही करून ठेवलेले आहे ते जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि म्हणून त्यांना नियोजनाच्या बाबतीमध्ये व्यवस्थापनेच्या बाबतीमध्ये राजा म्हणून जे जेंते साथी जा साथी, 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 जे करायला पाहिजे जनतेसाठी या बाबतीमध्ये त्यांना ओळखलं जातं ज्या गोरगरिबांच्यासाठी रानावनात राहणाऱ्या लोकांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे आणि त्यासोबतच निसर्गाच्या संदर्भामध्ये त्यांचा प्रचंड जो विचार आणि त्यांच्या कर्माचा जो इतिहास आहे तो सर्वदूर पसरलेला आहे अशा पद्धतीचा राजा परत होणे नाही आणि मग हा जो जाणता राजा आहे या जाणता राजाची पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करत असताना आज आपण आपलं स्वतःचं मूल्यमापन करणं अत्यंत गरजेचं आहे गावागावामध्ये जाणते राजे कोण आहेत या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये पाहूया जाणते राजे कुणाला म्हणायचं जो गावचा सरपंच आहे महाराष्ट्रामध्ये असे शेकडो सरपंच आहेत ज्यांना आपण जाणते राजे म्हणायचं गावामध्ये वेगवेगळ्या समित्या असतात तंटामुक्ती समिती आहे शिक्षण समिती आहे आरोग्य समिती आहे अशा प्रकारच्या असंख्य समित्या गावामध्ये आहेत या सगळ्या समित्यांवर आपण जनतेने काय निवडून दिलेले अधिकार दिलेले अशा काही व्यक्ती असतात ज्यांना नेतृत्व करण्यासाठी आपण अधिकार दिलेला असतो हे सर्व जाणते राजे आहेत याही पलीकडे सूक्ष्मपणे विचार केला तर ज्या ज्या व्यक्ती स्वार्थ सोडून काय पारमार्थिक हेतूने सदै सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांच्यासाठी कष्टवत असतात लोकांची सेवा करत असतात लोकांचं नेतृत्व करत असतात या सर्वांना आपण जाणते राजे म्हटलं पाहिजे मग सध्या परिस्थितीमध्ये आपण जाणते राजे यांच्या संदर्भामध्ये काय विचार करायला हवा आपल्या गावामध्ये ज्या ज्या प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात या सर्व राज योजना बर्बाद होत असताना गावोगाव आपण पाहतो आहोत योजना आणि त्या योजना आणणे आणि त्या योजना बर्बाद करणे हे कोण करतं सामान्य जनता करत नाही हे राजे ह्या योजना आणतात आणि त्या योजना हडप करून टाकतात बर्बाद करतात यांना राजे म्हणायचं का थोडक्यात पाणीपुरवठ्याची योजना घ्या खेड्यापाड्यामध्ये अनेक पाणीपुरवठ्याच्या योजना मग त्या नळ योजना असतील किंवा अनेक कोणत्या योजना असतील त्या डोळ्या देखत काय घडतंय त्या योजनांच्या बाबतीमध्ये त्या योजना पूर्णत मोडकळीस आलेल्या आहेत लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही ज्या पाण्याच्या संदर्भामध्ये शिवकालीन पाणी पुरवठा म्हणून प्रसिद्ध होती महाराष्ट्रामध्ये ती शिवकालीन पाणीपुरवठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेली त्याच पाण्याच्या संदर्भामध्ये गावागावामध्ये काय घडतं आहे ज्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही ज्यांना आतोनात पाणी आहे त्या पाण्याचा गैरवापर करणारी ही श्रीमंत मंडळी मोटारीने खेचून घेणारी पाणी खेचून घेणारी ही श्रीमंत मंडळी या जाणत्या राजांना दिसत नाही का सगळ्या सोयीसुविधा या श्रीमंत वर्गाच्या किंबहुना या जाणत्या राजांच्या अवतीभोवती फिरत असताना दिसतात हे जाणते राजे कसे म्हणावेत यांनाच कसं म्हणावं जाणते राजे गावामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये काय चित्र दिसतंय गाव खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली ऐंशी टक्के गावही नरकामध्ये आहेत नरकामध्ये गावाच्या कोणत्याही रस्त्याने जा स्वागतासाठी महिला सकाळी आणि संध्याकाळी उभे आहेत हे सर्व शौचालय महाराष्ट्रामध्ये पूर्ण बांधून झाले असताना देखील गेले कुठे हे जाणत्या राजांना कळत नाही का कोण शौचालय खात आहे कोण बर्बाद करत आहे आरोग्याची हेळसांड कोण करत आहे हेच जाणते राजेना जे पूर्वी सत्तेमध्ये होते ते परत सत्तेमध्ये येण्यासाठी धडपड करत असतात आणि येतात हेच जाणते राजे गावाची बर्बादी करत आहेत का नाही याचं मूल्यमापन आपण करणं गरजेचं आहे गावाचं आरोग्य खऱ्या अर्थाने कुठेही दिसत नाही जर नाल्या तुडूम भरलेल्या असतील खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यामध्ये खड्डे आहेत हे जर डोळ्या दिसत असेल यांना राजे म्हणावं का ज्या ग्रामपंचायतीच्या ज्या गावाच्या सार्वजनिक जागा आहेत त्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये कोणी न कोणी हेच जाणते राजे हडप करतात यांच्या डोळ्यांना दिसत नाही का स्वतःच भ्रष्ट आहेत आणि जाणते राजे म्हणून घेत आहेत यांना जाणते राजे म्हणावे का हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या शाळांची दुर्दशा काय केलेली आहे ज्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आटोकाट प्रयत्न केला लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला याच गावांमधून आज शिक्षणाची काय हेळसांड होत आहे सामान्य लोकांना गरीब लोकांना मजूरदार लोकांना शिक्षण घेण्याची ऐपत राहिलेली नाही ऐपत नसल्यामुळे ते शिकत नाहीत आणि वातावरणच असं बनवलेलं आहे याच जाणत्या राजांनी की अनेक गावांमध्ये क्लासेस प्रायव्हेट क्लासेस सुरू झालेले आहेत का झाले कारण याच जाणत्या राजांच्या समोर शाळा बर्बाद होत असताना दिसत आहेत शिक्षक मंडळी शाळेमध्ये कधी जात नाहीत गेलं तर शिकवत नाहीत हे जाणत्या राजांना दिसत नाही का कारण या जाणत्या राजांचेच संबंध त्यांच्याशी असतात म्हणून त्यांच्यावर कंट्रोल कोण ठेवणार जर जाणत्या राजावरच कंट्रोल कोणी ठेवणार नाही तर त्यांच्या अंडर त्यांच्या खाली काम करणारे हे सर्व कर्मचारी काय करणार आहेत आणि म्हणून हे जाणते राजे आणि त्यांच्या संबंधित असलेले कर्मचारी हे दोन्ही मिळून गावाचा सत्यानाश करत सुटलेले आहेत हे आपण उभ्या डोळ्याने गावागावामध्ये आपण पाहत आहोत या जाणत्या राजांच्या माध्यमातून काय होत आहे जशा सार्वजनिक जमिनी हडप करणे आपल्या संबंधित नातेवाईकांनाच योजना मिळवून देणे वरच्या योजना आणायच्या ग्रामपंचायतीचे ठराव घ्यायचे त्या योजना राबवायच्या आणि योजना राबवत असताना पन्नास साठ टक्के रक्कम त्याच्यातली हडप करायची नवे नवे विकास कामं डोळ्या देखत दिसतच नाहीत पण त्याच्यावरचा निधी मात्र खर्च होत असतो हे जाणत्या राजांना दिसत नाही का कळत नाही का कारण तेच स्वतः बरबटलेले असतात त्यांच्यामार्फतच ही काय कृपा घडत असते म्हणून आता कुणाला जाणता राजा म्हणावं मग प्रश्न पडतो असेही जाणते राजे सत्तेमध्ये येतात सत्ता आणि पैशाच्या गणितावर काय गावामध्ये वावरतात अगदी टाईट कॉलर करून याच जाणत्या राजांच्या मार्फत महात्मा फुले असतील आंबेडकर असतील सावित्रीबाई असतील ह अनेक असे सुधारक महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील या सगळ्यांच्या आणि पुण्यतिथ्यांना त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालण्यासाठी तत्पर पुढे असतात एवढी स्पर्धा असते कोण अगोदर जाईल आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये माल्यार्पण केलं जाईल काय माळ घातली जाईल याच्यासाठी ते धडपड असतात किंबहुना माझ काम नसताना देखील माझं कार्य नसताना देखील दुसऱ्यानं केलेल्या कार्याचं श्रेय घ्यायचं आणि ते तोरा मिरवत फिरायचं यांना जाणतेराजे म्हणायचं का ही स्पर्धा जी सुरू आहे हे गावाच्या विकासाचं लक्षण नाही महाराज आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे पाणी पुरवठ्याच्या योजना तांड्यावाड्यावरच्या सर्व बर्बाद झालेल्या आहेत काय त्याच्यामध्ये कुठे काय भ्रष्टाचार केलेला आहे हे अख्ख्या जनतेला माहीत असताना दे देखील जनता ही कमजोर असल्यामुळे हे जे जाणते राजे आहेत आजचे हे पूर्णपणे बेशर्म बनून निर्लज्ज बनून समाजामध्ये वावरतात आणि गावाची बर्बादी करत आहेत हेच जाणते राजे या राजांचे काय काय काळे बाजार असतात गावामध्ये अख्ख्या जनतेला माहीत असत यांचेच बियरबारचे दुकान यांचे देशी दारूचे दुकान यांचेच मटक्याचे प्रकार यांचेच काय व्यसनाधीन बनवण्याचे सगळे प्रयोग जनतेला बर्बाद करण्याचे प्रयोग येणाऱ्या तरुण पिढीला बर्बाद करण्याचे प्रयोग राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून हे चालू आहे हे प्रयोग सुरू आहेत यांना जाणते राजे म्हणावं का आणि म्हणून आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला पाहिजे हे जर गावाची बर्बादी करणारे असतील तर आपण त्यांना का मान द्यावा आपण त्यांना सन्मानित का म्हणावं अशा निर्लज्ज आणि बेश्रम जाणत्या राजांना त्यांना वेळोवेळी त्यांची जागा का दाखवून देऊणे हे आपल्या दैनंदिन अनेक कार्यक्रमातून हे दाखवून दिलं पाहिजे त्यांना म्हटलं पाहिजे अरे तुझी काय सगळी दुष्कृत्य काळाबाजार भ्रष्टाचार करत असताना देखील बेशर्मपणे या साधू संतांच्या गळ्यामध्ये माळ घालण्याचा तुला काय अधिकार आहे या सुधारकांच्या जाणत्या राजांच्या गळ्यामध्ये माळ घालण्याची तुला काय तुला काय अधिकार आहे हे जोपर्यंत आपण बोलणार नाही जोपर्यंत त्यांना निर्देश निरसनास आणून देणार नाही तोपर्यंत यांचे असेच गुंडगिरीचे प्रकार चालू राहणार आहेत राजा म्हणून गावामध्ये काय चित्र दिसतं ज्या शाळा बरबाद केलेल्या आहेत ह्या डोळ्या दिकत या, या जाणत्या राजांना दिसत नाही का किंबहुना यांचेच संबंध आहेत का नाही गावामध्ये अतिक्रमण होत असताना दिसत नाही का कोणी कुणाला बोलायचं नाही कोणी कुणाला म्हणायचं नाही आणि न्यायाची जी व्यवस्था आहे ते अन्यायकारी बनवायची हे दिसत नाही का यांचेच संबंध पोलीस खात्याशी यांचेच संबंध वरिष्ठ अधिकाऱ्याशी यांचेच संबंध वरिष्ठ नेत्यांशी हे आपल्याला दिसत आहेत हे डोळ्याने दिसत असताना देखील आपण त्यांना ब्र शब्द काढत नाही वरच्या सर्व जाणते राजे जे वरचे आहेत जे भ्रष्ट जाणते राजे आहेत वरचे या सगळ्यांच्या छायाकृपेखाली गावातले जाणते राजे ज्यांना आपण निवडून दिलेलं असतं ज्यांना आपण पुढे केलेलं असतं मी कुणाबद्दल बोलतोय हे लक्षात घ्या जे भ्रष्ट आहेत खरे जाणते राजे काय त्यां ते असे कधी माळा घालण्यासाठी फोटो काढण्यासाठी किंवा बॅनर लावण्यासाठी पुढे येत नसतात त्यांना त्याची लाज वाटत असते त्यांना केवळ चांगले सत्कर्म करण्याचीच काय त्यांना गरज वाटत असते किंवा ते कर्माधिष्ठितच जीवन जगत असतात पण जे जे पुढे पुढे येतात हे कशामुळे येतात कारण वरचे जे भ्रष्ट जाणते राजे आहेत यांच्या छायेकृपेखाली यांच्या पक्षाच्या राजकारणाच्या खाली, पक्षा खाली गावांचा सत्यानास करत असतात हे लक्षात घ्या आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की असे जाणते राजे जे भ्रष्ट आहेत जे नेतृत्व करत आहेत शाळा बर्बाद करतात इथले आरोग्य काय अनारोग्य बनवतात इथले जे काही सुधारणावादी विकासवादी सगळ्या ज्या योजना आहेत त्या बर्बाद करतात आणि गोर गरिबांना गरीबच ठेवण्याचा प्रयत्न करत असतात स्वतःचे बंगले बांधतात लोकांना व्यसनाधीन करतात यांच्याबद्दल आपण आता जागरूक राहणं गरजेचं आहे यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे तुमचा काही अधिकार नाही जयंत्या आणि पुण्यतिथ्यामध्ये पुण्यतिथीला येऊन या सुधारकांना या विचारवंतांना या संतांना भ्रष्ट करण्याचा काही एकाधिकार नाही हे त्यांना सांगितलं पाहिजे जर खऱ्या अर्थाने हे बेशर्म असतील खऱ्या अर्थाने हे निर्लज्ज असतील तरच अशा कार्यक्रमांमध्ये येऊन ते माल्यार्पण करतील ते पुष्प हार घालतील निर्लज्ज असतील तर नसतील तर ते येणारच नाहीत आता तरी त्यांना लाज वाटली पाहिजे अरे आयुष्यभर आपण गावाला बर्बाद करत आलेलो आहोत आणि उजळ मात्याने परत नेता म्हणून जाणता राजा म्हणून लोकांच्या समोर येत आहोत याची शरम वाटली पाहिजे याला फक्त आणि फक्त उपमा आहे कुत्र्याच्या शेपटाची कारण दहा टक्के समाजामधले लोक असे असतात की त्या कुत्र्याच्या शेपटीमध्ये नळी घातली आणि एक महिना ठेवलं तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असतं त्याच पद्धतीनं ही दहा टक्के ज्याला आपण जाणते राजे म्हणून पुढे आणतो हे कुत्र्याच्या शेपटा सारखे असतात आणि म्हणून त्यांना जर सरळ करायचं असेल तर आपण दैनंदिन जीवनामध्ये यांना मान पान न देणं त्यांना न विचारणं हे अत्यंत आवश्यक आहे आपली कामं आपण डोळसपणे जर करायला लागलात तर यांची कुठेही आवश्यकता लागत नाही कुठेही आवश्यकता भासत नाही पण आपण जागरूक होऊन वागणं गरजेचं आहे समोर येणं गरजेचं आहे धन्यवाद